हैदराबाद येथील बुलेट ट्रेनसाठी जिल्ह्यातील 62 गावांचं सामाजिक सर्वेक्षण होणार असून या सर्वेक्षणास उद्या बुधवारपासून उत्तर सोलापूर तालुक्यातील 13 गावातून सुरुवात होणार आहे। तर याची माहिती सोलापूर जिल्हा सामाजिक सर्वेक्षण सेलच्या समन्वयक डॉक्टर अपर्णा कांबळे यांनी दिले। दरम्यान मुंबई हैदराबाद हायस्पीड रेल कॅरिडॉर म्हणजेच बुलेट ट्रेनचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालय भारत सरकारकडून मंजूर झालाय। यासाठी IIMR प्रायव्हेट लिमिटेड नवी दिल्ली आणि लोकराज्य समाज विकास तसंच संशोधन संस्था यांच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यातील 62 गावांचं सामाजिक सर्वेक्षणाचं काम करण्यात येणार आहे। या सर्वेक्षणाबाबतचं मूलभूत प्रशिक्षण भारतीय विद्यापीठ समाज कार्य महाविद्यालय लोकराज्य संस्थेच्या सर्वेक्षण टीमला देण्यात आलंय। तर मंगळवारी IIMR प्रायव्हेट लिमिटेड नवी दिल्ली या संस्थेचे सत्यप्रकाश झा तसंच लोकराज्य संस्थेचे अध्यक्ष विजयराज जाधव यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेतली तसंच बुलेट ट्रेनच्या सामाजिक सर्वेक्षणाच्या कामाबद्दल चर्चाही केली आहे। या कामासाठी संबंधित तालुक्याचे तहसीलदार गटविकास अधिकारी तसंच पोलीस प्रशासनाला आवश्यक ती मदत करण्याबाबत सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात। त्याचबरोबर मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस पंढरपूर मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर तसंच अक्कलकोट तालुक्यातीलही 62 गावातून जाणार आहे। या ट्रेनचा मार्ग ज्या गावातून जाणार आहे त्या गावातील सामाजिक सर्वेक्षणाचं काम IIMR प्रायव्हेट लिमिटेड नवी दिल्ली आणि लोकराज्य समाज विकास तसंच संशोधन संस्था यांच्या वतीनं करण्यात येणार आहे। तर या कामाची सुरुवात उत्तर सोलापूर तालुक्यातील 13 गावातून करण्यात येणार असून उत्तर सोलापूर तालुक्यातील 8 गावातून ही बुलेट ट्रेन जाणार आहे। या सामाजिक सर्वेक्षणात ज्या शेतकऱ्यांची जमीन बुलेट ट्रेनसाठी संपादित होणार आहे त्या शेतकऱ्यांकडून 6 पाणी फॉर्म भरून घेण्यात येणार आहे। तर या फॉर्ममध्ये शेतकऱ्यांची सर्व माहिती असणार असून टप्प्याटप्प्यानं जिल्ह्यातील सर्व 62 गावांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे।